सुभ्रावळी तालीम मंडळी स्थापना 1881 साली झाली. 1881 सालापासून सुभ्रावळी तालीम मंडळ कोल्हापूर शहरामध्ये भव्य व दिव्य प्रमाणात गणेशोत्सव साजरा करते. 1970 ते 1995 या सालामध्ये सुभ्रावळी तालीम मंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नासाठी जीवंतशीन करून प्रथम क्रमांक महानगरपालिकेच्या परिषदेत मिळवलेला आहे. आणि 1969 साली कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आत्महत्येची घटना घडलेली, ते जीवंतशीन साजरा सुभ्रावळी तालीम मंडळाने केला होता. सदर शीन 3 महिने चालू होता. सुभ्रावळी तालीम मंडळ सामाजिक बांधिलकी म्हणून गणेशोत्सव काळामध्ये भागातील विद्यार्थ्यांना वया वाटप, रक्तदान शिबिरे इत्यादी उपक्रम राबवते. अशा प्रकारे सुभ्रावळी तालीम मंडळ सामाजिक उत्सव साजरा करते. सुभ्रावळी तालीम मंडळ चालू वर्षी कोल्हापूर लयोने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा संपूर्ण प्रयत्न करणार आहे.